राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन रात्रभर पाकिस्तान सेनेकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार निलंबित शिक्षकांना कामावर घेणार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे नांदेड हे वैद्यकीय सुविधांचे परिपूर्ण केंद्र डॉक्टर दिलीप म्हैसेकर लोहा येथे आज गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती कांद्याच्या किमतीत प्रति किलो 40 रुपयांनी वाढ आता बातमीपत्र विस्ताराने पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे पाकने काल रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला जम्मू काश्मीर मधील अर्निया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला याचबरोबर पाकिस्तानी सेनेने पूंछ मधील बालाकोट आणि शाहपूर येथील भारतीय चौक्यांना देखील लक्ष्य केलं या गोळीबारामध्ये अर्निया मधील एक तरुण जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अर्निया मध्ये रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत गोळीबार सुरूच होता तर आरएसपुरा सेक्टरमध्ये रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत पाककडून गोळीबार सुरू होता निलंबित शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून त्वरित कामावर घेण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली आहे जिल्हा परिषदेची शिक्षण व क्रीडा समिती सभा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या दालनात घेण्यात आली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किरकोळ कारणाने निलंबित करण्यात आलेल्या व विविध कारणाने न्यायालयात काही शिक्षकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशा शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे त्याविषयी घेण्यात आलेल्या सभेत चर्चा करण्यात आली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे असा निर्णय घेण्यात आल्याचे सभापतींनी सांगितले या सभेत मागील सभा अहवाल इतिवृत्त वाचन केले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख नियमित शाळांना भेटी देत आहेत त्याबद्दलचा आढावा घेण्यासाठी शिक्षण व क्रीडा समिती सदस्य सौ जयश्री पावडे यांनी चर्चा सभेत घडवून आणली आरटीई कायद्यानुसार शाळेतील शिपायाचे पद कमी करण्यात आले आहे शाळेवर पूर्ववत शिपाई देण्यात यावी या विषयावर चर्चा निमंत्रित सदस्य पांडागळे वडजे यांनी घडवून आणली त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल असे सभापती बेळगे यांनी चर्चांती सांगितले गट शिक्षणाधिकारी तसेच सर्व शिक्षक हे आठवड्यातील 3 दिवस त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामास राहतील असा ठराव शिक्षण व क्रीडा सभापती संजय बेळगे यांनी सभागृहासमोर मांडला असता त्यास निमंत्रित सदस्य बेग बाबूराव पांडागळे जीवन वडजे यांनी अनुमोदन दिले याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहे याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवार शाळा अर्धवेळ भरते सोमवारची अर्धवेळ शाळा ही शनिवारी पूर्णवेळ शाळा करून शैक्षणिक तासिका पूर्ण करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला याबाबत सभागृहात सर्वानुमते चर्चा करण्यात आली या सभेत नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य नागूराव हिंगोले जयश्री पावडे सुभाष राठोड शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के सविता बिरगे उपस्थित होते या सभेला जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारीही उपस्थित होते नांदेड हे वैद्यकीय सुविधांचे परिपूर्ण केंद्र होत असून शासनास कैलासवासी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची शासकीय योजना आहे ही योजना साकारण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे डॉक्टर आदित्य काबदे पंडित यांच्या डॉक्टर आदित्य सुपर स्पेशालिटी एंडोक्राईन आंतरग्रंथशास्त्र क्लिनिकचे उद्घाटन झाले यावेळी डॉक्टर म्हैसे अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी औरंगाबाद येथील डॉक्टर हेमंत फटाले म्हणाले की आजच्या काळात
आंतरग्रंथी शास्त्राची विशेष आवश्यकता आहे. ही वैद्यकीय उपचार पद्धती अधिक सशक्त करण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले. आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर व्यंकटेश काब्दे म्हणाले की मराठवाड्यातील घरकुल रुग्णांना ही सेवा येथेच रास्त दराने उपलब्ध करून देणार आहे. डॉक्टर काब्दे यांनी प्रास्ताविकात सौदाहरण एन्डोक्राइनॉलॉजी या शाखेची उपयुक्तता विशद केली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रामरतन सिंग म्हणाले की मराठवाड्यातील आरोग्य सेवेत डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या मोलाचे योगदान आहे. त्यांचा वारसा त्यांच्या स्नुषा डॉक्टर आदिती व हृदयरोग तज्ञ डॉक्टर अजित काब्दे चालवित आहेत, याचा मला मनस्वी अभिमान आहे. कार्यक्रमास धन्वंतरी पूजनाने, त्यानंतर तुकाराम बोईनवाड यांच्या स्वागत गीताने व लाटकर यांनी सुरेल स्वरात गायलेल्या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आरडी देशमुख, आमदार पंडित देशमुख, आमदार हेमंत पाटील, सदाशिव पाटील, प्राचार्य व्ही एन इंगोले, मीरा कुलकर्णी, प्राचार्य व्ही एन जाधव, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, उत्तम दगडू, रामचंद्र बागल, प्राचार्य उत्तमराव सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा असेल हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्याचे उद्योग मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते आज लोहा तालुक्यातील शिक्षकांना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 टँकरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. व्यंकटेश गार्डन लोहा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, आमदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के, श्रीमती सविता बिरगे व नांदेड जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मागील 5 वर्षापासून रखडलेल्या गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही, त्याऐवजी लोहा कंधार तालुक्यातील जनतेसाठी 12 पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. या टँकरचा लोकार्पण सोहळा यावेळी उद्योगमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती सौ सोनाली ढगे, उपसभापती रोहित पाटील, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, गटशिक्षणाधिकारी पीएम कुलकर्णी यांनी केले आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात आवश्यक असलेल्या कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे. फळांच्या तुलनेत कांदा वधारला असून श्रावण महिन्यात कांदा महागल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरातील कांदा नाहीसा झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षातील बाजारपेठेतील वेगाने होणाऱ्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी ग्रामीण बाजारपेठ जोडल्या गेल्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होत आहे. कधी कोणत्या वस्तूचे भाव वधारतील आणि कोणत्या वस्तूच्या दरामध्ये घसरण होईल याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. सध्या बाजारातील परिस्थिती अत्यंत विदारक असून नवल करण्यासारखी ठरत आहे. सोन्याचे भाव एकेकाळी वधारले होते, आज मिते सोन्याची झळाळी कमी झाली असून प्रति 10 ग्रॅमला 25,000 सोने येऊन ठेपले आहे. तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्वाचा असणाऱ्या वस्तू कधी कोथिंबीर 200 रुपये किलो तर कधी कोणत्या भाज्या 80 ते 90 रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत. गेल्या काही दिवसापासून बाजारात कांद्याचे भाव वधारले आहेत. 10 ते 12 रुपये अथवा 20 रुपयापर्यंत प्रति किलो मजर मारणाऱ्या कांद्याचे भाव दुप्पटीने वधारले आहेत. चातुर्मासात अनेकदा कांदा, लसूण या वस्तू वर्ज्य मानतात, त्यामुळे कांदा आणि लसूण यांना फारशी मागणी नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. परंतु आषाढ श्रावण याच महिन्यात कांद्याचे भाव वधारले आहेत. फळांच्या तुलनेत कांदे महागले असून बाजारात सध्या केळी 40 रुपये प्रति डझन, सफरचंद 40 ते 50 रुपये प्रति किलो, चिकू प्रति किलो 50 रुपये, या तुलनेत कांदे महागल्याने हॉटेल उपहारगृहातून कांदा बांधवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दगा दिला, उन्हाळ्यात झालेली गारपीट आणि त्यानंतर पावसाने दडी मारल्याने एकंदर जनजीवनावरच परिणाम झाला असून दुष्काळाचा परिणाम
बाजारपेठेवर झाल्याने संपूर्ण राज्यात कांद्याच्या दरवाढीने सामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. केरळचे कोची विमानतळ बनणार देशातील पहिले सोलर पॉवर विमानतळ, मुख्यमंत्री आज करणार उद्घाटन. दिल्लीतील 3 कंपन्यांनी 800 कोटी रुपये नुकसान झाल्याचे वाढवून दाखविले. कॅगच्या रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती उघड. बँकॉक मधील हिंदू मंदिराच्या परिसरात बॉम्बस्फोट, 27 जणांचा जागीच मृत्यू. आधार नोंदणीसाठी नांदेड जिल्ह्यात आणखी 100 मशीन दाखल होणार. शौचालयाच्या थकीत अनुदान वाटपासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला 20 कोटीचा निधी प्राप्त. आजचे वाढदिवस करण सिंग बैस, राजेश कुंटुरकर, अथर्व बोईनवार, अंजली गुंडेवार, अपूर्वा हामद, रुद्र बारुळकर या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार. लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. विश्वनाथ कानबा पोपलवार, भाऊराव जोशी, नरसाबाई मारुतीराव ओंकारे, शंकरराव रामण्णा मद्दमवाड, भारत धर्माजी कयापाक, वत्सलाबाई किशनराव वाघमारे, विश्वंभर सोनाबापा पोपलवार, उत्तमराव नागोराव पवार. आजचा सुविचार. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. रणजित कुमार, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर पाकिस्तान सेनेकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार. निलंबित शिक्षकांना कामावर घेणार, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेडगे. नांदेड हे वैद्यकीय सुविधांचे परिपूर्ण केंद्र, डॉक्टर दिलीप म्हैसेकर. लोहा येथे आज गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती. कांद्याच्या किमतीत प्रति किलो 40 रुपयांनी वाढ. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.